सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। चांदा ते बांगा योजनेअंतर्गत मुक्त पद्धतीने गोपालन निवारा शेड ते रविवारी सासोली येथे पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। शेती व शेतीपूरक व्यवसायातून प्रत्येक घरात लक्ष्मीची पावले येण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहण्याचे अभिवादन पालकमंत्री केसरकर यांनी दिलंय। गोपालन प्रकल्पासाठीचा हिरवा चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी प्रगत असे चाऱ्याचे बियाणे शासन उपलब्ध करून देईल, त्यामुळे खाद्याचा खर्च वजा होऊन नेट 1.25 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील। पूर्ण प्रकल्पाची संगणकीकृत प्रणाली असेल असंही केसरकर यांनी सांगितले। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे शेतकरी आपल्या गाई घेतील, देशी गाई घेणार, देशी गाई त्याच्या प्रक्रिया करण्याचं सगळ्या फॅसिलिटी या ठिकाणी असते। परंतु एक कल्पना अशी होती की सर्वसाधारणपणे कोकणामध्ये लोक एकत्र येत नाही आणि व्यवसाय करत नाही, पण ही कल्पना मोडून काढण्याचं काम हे सासोलीतल्या लोकांनी आणि सज्जन नवकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं। आमचे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या गाई एकत्र मोठ्या करण्याचं ठरवलं। त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की गाईंना लागणारं सगळं जे धान्य आहे हे कंपनीच्या मार्फत दिलं जाईल, त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक रुपयाचा सुद्धा खर्च येणार नाही। फक्त आपल्या शेतामध्ये ओला चारा निर्माण करणं, त्याच्यासाठी सुद्धा लागणारं चाऱ्याचं बियाणं हे सरकार त्यांना देणार आहे आणि त्याच्यामुळे खाद्याचा खर्च वजा जाऊन नेट पैसे हे जवळजवळ वर्षाला 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार। हे करत असताना गाईंची चांगली काळजी घ्यावी, हे सगळं कॉम्प्युटरने रेग्युलेट केलं जाणार आहे। गाय कुठे गेलेली आहे, गाईने किती दूध दिलेलं आहे, गाईची काळजी व्यवस्थित घेतली जाते आहे की नाही, हे सगळं केल्यानंतर देशी गाईच्या दुधाला मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये मार्केट निर्माण व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि हे केवळ एक पायलट प्रोजेक्ट आहे, असे प्रोजेक्ट संपूर्ण दोडामार्ग तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे। आणि एक आता सर्वत्र जगभर ऑर्गॅनिक जशी शेतीचं आहे त्याप्रमाणे ऑर्गॅनिक धान्य हे गाईंना खाऊ घालतं जाणार आहे, त्यामुळे तिथं होणारं दूध पूर्णपणे विषमुक्त असणार आहे। आणि ह्या सगळ्याची सुरुवात ही दोडामार्गपासून होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं आपण गाई देण्याचं काम केलेलं आहे देशी गाई, तसंच कोंबड्या आणि कोंबड्यापासून मिळणारी अंडी विकत घेण्याची सुद्धा सोय केलेली आहे। त्याच्यामुळे 1 लाख रुपये प्रत्येक घरामध्ये कोंबडीचं जे पालन करतील 100 कोंबड्यांचं त्या महिलांची अंडी विकत घेण्याची सोय केलेली आहे आणि त्याच्यापासून साधारणपणे 1 लाख रुपये दरवर्षी या महिलांना उपलब्ध होऊ शकते। माझी खात्री आहे की जसं महिलांसाठी आपण कोंबड्यांची स्कीम केली, गाईंची स्कीम केली, तसं शेळीमेंढी पालनाची स्कीम हीसुद्धा देण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे नारळाची झाडं आहेत त्यांना नारळापासून निरा तयार करण्याची स्कीम दिलेली आहे। 2 काठ्याची केंद्र ज्याच्यामध्ये महिलांना रोजगार मिळेल हीसुद्धा दोडामार्ग तालुक्याला दिलेली आहे। दोडामार्ग तालुक्याला नवीन हॉस्पिटल आणि जवळजवळ 22 कोटी रुपयांचं मंजूर केलेलं आहे, ज्याचा उल्लेख विशेषतः आपल्या तालुका प्रमुखांनी केला बाबूराव मुलींनी। ते असं होतं की एका पंचकृषीला पूर्ण तिलारीचं पाणीच जात नसतं आणि त्याच्यामुळे ते शेतकरी खूप दुःखी होते। त्याला मी विर्डी धरणाचं उंची वाढवण्याचा प्रस्ताव हा शासनाकडून मान्य करून घेतला, परंतु गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा वाद सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही पाणी जे गोव्याकडे येणार आहे हे वाढवता येणार नाही अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये तरतूद असल्यामुळे गोवा राज्याने विरोध केल्यामुळे विर्डी धरणाची उंची वाढू शकली नाही आणि त्याच्यामुळे बोगदा घेऊन 5 गावाला येणारं जे पाणी होतं ते थांबलेलं होतं। तर ह्याच्यावर उपाययोजना म्हणून तिलारीच्या कॅनलमधून सोलार पंपने पाणी लिफ्ट करून ते शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था केलेली आहे। सोलार पंप एवढ्यासाठीच लावलं की तुम्ही जर विजेचं बिल भरलं नाही पुढच्या काळामध्ये पाण्याचं कनेक्शन कट होण्याची शक्यता असते, त्याच्याऐवजी सोलारवर चालणारे विजेचे पंप हे ह्या योजनेमध्ये दिलेले आहेत। आणि ह्याच्यासाठी लागणारा पूर्ण निधी 12 कोटी रुपये हा चांदा ते बांधा योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळे पाणी मिळाल्यानंतर शेतकरी काय चमत्कार घडू शकतो हा चमत्कार घडवून दाखवण्याची शक्ती ही दोडामार्गच्या शेतकऱ्यांच्यामध्ये आहे आणि त्या शक्तीचा खऱ्या अर्थाने वापर करून दोडामार्ग तालुका सुजलाम सुफलाम करणं
सगळ्यांच्या समोरचं ध्येय पुढच्या काळात असणार आहे. मोठ्या प्रमाणात पुरामुळे दोडामार्ग तालुक्यामधली जमीन वाहून गेली, केळीची पिकं वाहून गेली, मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालं. येत्या 2-4 दिवसात म्हणजे माझी कमिशनर साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि येत्या 2-3 दिवसात नुकसानीच्या वाटपाला सुरुवात झाली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.